घडामोडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा 29 डिसेंबर रोजी होणार असून यावेळी सर्व सदस्यांना सोबत घेऊन घडामोडे कशा प्रकारे सभेचं काम सुरळीत पार पाडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. महापौरपदी निवड झाल्यानंतर भाजपाचे महापौर बापू घडामोडे यांची अध्यक्षतेखाली होणारी पहिली सभा असणार आहे. शिवसेनेच्या 19 महिन्यांच्या महापौर कार्यकाळानंतर भाजपाचे महापौर यांना 10.5 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यात शिवसेना पक्षात उपमहापौर गटनेता व सभागृह नेता निवड प्रक्रियेत अनेक ज्येष्ठ सदस्यांना असंतोष पसरला असताना भाजप आणि शिवसेना नगरसेवकात अंतर्गत वाद नेहमीच होत असतात. त्यामुळे घडामोडे यांच्या समोर सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांना घेऊन सभा सुरळीत शांततेत चालवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांनी पदाधिकारी व तत्कालीन महापौर तुपे यांना भर सभागृहात अनेक विषयावर विरोध केलेला आहे. त्यामुळे आयुक्त सदस्य यांना सोबत घेऊन सभा चालवणं हे महापौर घडामोडे यांना नवं आवाहन असणार आहे. 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव याबरोबरच अनेक विकासात्मक प्रस्ताव सुद्धा मांडण्यात येणार आहेत.